जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी ज्योती, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबात मध्ये। ग्रामीण भागात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तक कार्यरत आहेत। आशा स्वयंसेविकांना कामावर आधारित मोबदला मिळतो आणि गट प्रवर्तकांना दौऱ्यावर आधारित प्रवास खर्च मिळतो। आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तक या आरोग्याचे महत्त्वाचे काम करत असून त्या आरोग्य विभागाचा कणा आहेत। शासनाने आयोजिलेल्या आरोग्याच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यात आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांचा मोलाचा वाटा आहे। महाराष्ट्रात 2008 मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाची सुरुवात झाली तेव्हा कमी शैक्षणिक पात्रता असलेल्या साधारणतः 8वी 9वी 10वी पास असलेल्या महिलांना आशा स्वयंसेविका पदी नियुक्ती देण्यात आली। त्यांना इंग्रजी सफाईदारपणाने लिहिता व वाचता येत नाही, परंतु आरोग्य विभागाकडून आशा स्वयंसेविकांना बहुतांश इंग्रजीत असलेल्या ॲपवर खालील कामे ऑनलाईन करण्याची सक्ती केली जात असल्याचं निवेदनात म्हटलं आहे। हे निवेदन आज गटविकास अधिकारी राजेश कदम यांना पंचायत समिती येथे देण्यात आलं। यावेळी ॲडव्होकेट सुभाष लांडे, संजय नांगरे यांच्यासह आशा स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। जामखेड तालुक्यातील घोडेगाव येथे ग्रामपंचायत अंतर्गत केलेल्या कामाचा हिशोब मासिक मीटिंग मध्ये सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व सर्व सदस्यांसमोर ग्रामपंचायत सदस्य गणेश रावण यांनी मागितला असता यावेळी ग्रामपंचायत मध्ये सरपंच व सदस्य यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली असल्यानं याचा राग मनात धरून सरपंच, उपसरपंच यांनी ग्रामपंचायत सदस्य गणेश रावण यांना रस्त्यावरील पुलाजवळ अडवून मारहाण करण्यात आली असल्यानं या मारहाणीत ग्रामपंचायत सदस्य गणेश रावसाहेब रावण यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानं मैताची आई रेखा रावसाहेब रावण यांच्या फिर्यादीवरून सरपंच शरद भास्कर जगताप, उपसरपंच शौकत सैदू मुलाणी दोघे राहणार घोडेगाव यांच्यावर खर्डा पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याने या घटनेचा पुढील तपास खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर हे करत आहेत। भाजपा अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ दौंड मित्र मंडळाच्या संकल्पनेतून पाथर्डी शहरात कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलं। यामध्ये पैलवान गौतम शिंदे यांनी 51,000 बक्षीस पटकून कुस्ती पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। महाराष्ट्राच्या विविध भागातून नामवंत पैलवानांनी या ठिकाणी हजेरी लावली होती। यावेळी मनोगत व्यक्त करताना तरुण पिढीनं आपलं शरीर जोपासावं आणि व्यसनापासून लांब राहावं, शरीर हा अनमोल दागिना असल्याचं मत व्यक्त केलंय। कोपरगाव नदी पात्रातून फरांडीच्या सहाय्याने बेकायदेशीर वाळू उपसा दिवसा ढवळ्या सुरू असून याकडे महसूल सह पोलीस प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याचं चित्र सध्या दिसतंय। काही दिवसांपूर्वी नव्याने रुजू झालेले तहसीलदार संदीप कुमार भोसले यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे वाळू तस्कर भरदिवसा नदी पात्रातून वाळू उपसा करून वाळूचा सार्वजनिक ठिकाणी साठा करत आहेत। त्याचबरोबर हे वाळू तस्कर हे वाहन बेभानपणे चालवत असल्यानं मोटरसायकलवाले आपला जीव मुठीत घेऊन वाहन चालवताना दिसत आहे, त्यामुळे येथील स्थानिक विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो अशी भावना विद्यार्थ्यांच्या पालकांनी व्यक्त केली आहे। यापूर्वीचे पोलीस अधिकारी आणि तहसीलदार सह महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांनी वाळू तस्करांच्या मुसक्या आवळल्या होत्या, त्यामुळे वाळू तस्करी मोठ्या प्रमाणात बंद होती। आता मात्र तसं दिसून न आल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय। वाळू तस्करांवर कारवाई न झाल्यास नागरिक कोणत्याही वेळी आक्रमक होईल अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे। आता महसूल सह पोलीस प्रशासन काय कारवाई करतं याकडे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राहता तालुक्यातील लोणी गावात अशोक पोळ यांची घरासमोर लावलेली मोटरसायकल रात्री चोरीला गेली आहे। ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून अज्ञात चोरट्याविरुद्ध लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। गेल्या काही दिवसांपासून लोणी गावामध्ये मोटरसायकल चोरणारी टोळी कार्यरत असून सातत्यानं मोटरसायकलसह विद्युत पंपाच्या चोरीच्या घटना घडत आहेत। तर या चोरीच्या तपासाची पोलीस कर्मचाऱ्यांकडे विचारणा केल्यावर उडवा उडवीची उत्तरं देण्यात येतात, त्यामुळे तक्रार कुणाकडे करायची असाही प्रश्न निर्माण झालाय। अनेक चोरीचे सीसीटीव्ही फुटेज असूनही तपास न लागल्याने नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल संतापाचं वातावरण पसरलंय। जिल्ह्याची खबरबात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या।
जामखेड नगर परिषदेचे कर्मचारी राजेंद्र गायकवाड यांच्या पत्नी शिक्षिका सुनीता राजेंद्र गायकवाड यांचं सकाळी आष्टी येथील शाळेत शिक्षक दिनाच्या दिवशीच शिक्षक दिनाचा कार्यक्रम सुरू असताना हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सकाळी 12 वाजण्याच्या सुमारास त्यांना शाळेत चक्कर आल्यानं त्या खाली कोसळल्या. त्यानंतर उपस्थित शिक्षकांनी त्यांना तातडीनं आष्टी शहरातील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं. तेथील डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं. हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालवून वैश्या व्यवसाय करून घेणाऱ्या हॉटेल साईप्रसादवर धाड टाकून पोलिसांनी एका परप्रांतीय तरुणीची सुटका केली आहे. तसेच एका आरोपीला ताब्यात घेतलाय. सदर कारवाई शिर्डीजवळील बाभळेश्वर येथील हॉटेल साईप्रसादवर काल संध्याकाळी करण्यात आली आहे. सदरच्या कारवाईनं अवैध धंदे करणाऱ्या हॉटेल चालकांचे चांगलेच धाबे जण आणले. या घटनेबाबत शिर्डीचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना माहिती मिळाली. हॉटेलमध्ये परप्रांतीय तरुणीकडून वैश्या व्यवसाय करून घेतला जातोय. या माहितीच्या आधारे संदीप मिटके यांच्या पथकानं सदर ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून पंचासमक्ष छापा टाकत एका पीडित परप्रांतीय मुलीची सुटका केली आहे. तसंच दीपक उर्फ बंटी बाबासाहेब थोरात या आरोपीला ताब्यात घेण्यात आलाय. आरोपी विरुद्ध लोणी पोलीस स्टेशन येथे अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी काल नगर दौऱ्यावर असताना पारनेर तालुक्यातील पानोळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट दिली. शाळेतील फ्युचरिस्टिक डिजिटल क्लासरूम, गुणवत्तापूर्ण शिक्षण तसेच भौतिक सुविधा पाहून अशी शाळा आपण आजवर पाहिलीच नाही असं गौरवद्वार काढलंय. नंतर त्यांनी पारनेर ग्रामपंचायती तसेच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक विभागाचा आढावा घेत आवश्यक त्या सूचना केल्यात. तसेच स्वच्छतेबाबत समाधान व्यक्त करून त्यांनी शाळेतील शिक्षकांचं कौतुक केलं. इतर जिल्हा परिषदांच्या शाळाही अशाच पद्धतीनं विकसित व्हाव्यात अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. त्यानंतर पारनेर पंचायत समितीचा आढावा घेतला. तिथे शिक्षण विभागाचं दप्तर तपासून आवश्यक त्या सूचना दिल्या. कर्जत तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामामध्ये वन विभागाची परवानगी मिळाली नसल्यामुळे वन परिक्षेत्रातील कामे पूर्ण करण्यात अडथळा निर्माण होता. परंतु अखेरा तिढा सुटला असून वन विभागातून जाणाऱ्या रस्त्यांच्या कामाबाबत आमदार रोहित पवार यांनी वेळोवेळी मंत्री महोदय अधिकारी यांची भेट घेऊन केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आलं असून सदरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाला आता वन विभागानं हिरवा कंदील दाखवत मंजुरी दिली आहे. दादा पाटील शेळके नगर बाजार समितीतील भुसार बाजारात काल मुगाला पुन्हा एकदा उच्चांकी भाव मिळाला. मुगाचा प्रति क्विंटल 13,500 रुपये उच्चांकी दराने लिलाव झाला. उच्च प्रतीच्या मुगाला एवढा बाजारभाव मिळाल्याची ही बाजार समितीतील तसेच महाराष्ट्रातील पहिलीच वेळ आहे. यापूर्वी शेतकऱ्याचा मूग प्रति क्विंटल 12,440 रुपये दराने विकला गेला होता. या बातम्यांसह जिल्ह्याची खबरबात मध्ये इथेच थांबूयात. मात्र तुम्ही पाहत रहा News24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची News24 सह्याद्री.